क्या भारी स्वप्न होते ना चैनी बीनी आयलो सात वाजले आयला या भवानीचा आवरला का नाही अजून हॅलो अगं आवरलं का नाही का तुझं थांब ना बेबी जस्ट मेकअप मी स्टार्ट केलाय कितीला लागली बेबी मेकअपला आता 4:30 वाजता अरे बाप रे 4:30 पासून तू मेकअपच करतीये हे तर असं होणार आहे घर बांधलं उंदरासाठी त्यात जाऊन बसला ससा घर बांधलं उंदरासाठी त्यात जाऊन बसला ससा जर हुकली आपली बस तर इथंच बोंबलत बसा हो चल तसंही गावाकडे ऊसतोड कामगार भेटत नाहीये काही नाही काही नाही आवड तू लवकर आणि ये बस स्टँडला तर स्वप्नातले कपडे का भारी होते ना असा कपड्यांचा बंदोबस्तच करतो मी आणि त्या चैनीचा पण गावाकडे काय रुबब पडेल माझा हा हा चला आवडतो मी असं कपड्याचा बंदोबस्त कसा करू रे यार कपड्याचा बंदोबस्त झाला पाहिजे गावाकडे काय रुबक पडत आहे हे काय झाला बंदोबस्त आपल्याला काय करायचंय कपड्याचा बंदोबस्त झाला आता या चैनीचं कसं करू चैनी तुला काय करायचं रे एवढ्या चैनी तुला काय करायचं रे कापूस पिंजवा आदी बनवा ती काय गादी चला झालो तयार बघून चालणार रे मला बोलला काय थांब थांब तुला दाखवतो जाता ए यार दादा बस बस इथंच थांबवा किती रुपये झाले 50 रुपये हो दादा 50 रुपये कुठं असते का गरीब माणूस आहे मी 20 रुपये घ्या एवढा सोनं बिन लागला एवढा लांबून आला कशाचे 20 रुपये आता अरे दादा ते सोनं नकली राव हे घे 20 रुपये बरं बरं ठीक आहे राव हा गरीब माणूस राव मी पाहायला किती वेळ लावती काय माहिती भवानी अजून राहू दे इथंच कुठेतरी बसतो गाडीवर गादी बनवा ती काय गादी म्हणपी पसरा कापूस पिंजवा गादी बनवा ती काय गादी म्हणपी पसरा संतोष वर्म्याला बसाला बोलवा संतोष वर्म्याला बसाला मायला अजून किती वेट करायला लावते काय माहिती आणि काय ग भावानी एवढं उशीर करतात का आणि एवढे छोटे कपडे तुला काही लाज बीज वाटती का डार्लिंग आय हॅव टू मच लाज तुला लाजून दाखव हे परमेश्वरा उचल मला नोप जीजू मी आज तन तुम्हाला कोण टच पण नाही करणार ए मी तो जीजू पिजू नाही कळलं ना मी इचा भक्त बॉयफ्रेंड आहे यू आर माय फ्युचर जीजू चला ना आता उशीर होतोय ना ए तू कुठं मला पण बघायचंय तुमचं गाव जीजू हे बघ बाळा रेड्यांना बस मध्ये घेत नाही तू घरी जा ऋषी माझा भाऊ येईल तो ए मग तू पण तर माहिती आहे ना बर ऐक
आज तू खूप छान दिसतीये, पण याला कशाला आणलं? तुझा वेट करून झाला माझा खोका, तुझा वेट करून झाला माझा खोका, जायचं होता आपल्याला, सोबत कशा आणला काळा बोका? ऋषी राहू दे ना त्याला आपण. हा चाल भो, आधी तुशीर झाला आणि सोबत आणला भाडकाऊ साला. चला बरे काम करा, तुम्ही इथंच थांबा. ए रेडा इथंच थांबर का, मी बसचं टायमिंग बघून आलो. अरे यार, एकच बस राहिली होती ती भी हुकली यांच्यामुळं. यांच्यामुळं आहे ना. भवानी शांत बस, थांबा, करतो मी काहीतरी. चला काढतो अंडे का. बापानी तर पिझ्झा बर्गर ठेवला की ते पिझ्झा पिझ्झा नाही भेटत. ओ काका, तीन वडापाव. अरे पाणी ना त्याच्यात. माणसासारखा दिसणारे रेड्या, सांगितलं ना तुला तो जीजू नाही आहे, मी हिचा फक्त बॉयफ्रेंड आहे. बर जीजू, अजून गाव किती दूर आहे इथं? अजून 1.5 तासाचा रस्ता राहिला आहे फक्त. या हो, आपण तिथे जाऊन पिझ्झा बघायला ऑर्डर करू. रताळ्या, ते गाव आहे तिथं पिझ्झा पिझ्झा नाही भेटत, तुमच्या भाकरी आणि चटणी भेटते गपगुमान ते खायचं. ए बाई, किती मेकअप करती आता? वर्षभराचा मेकअप काय आताच करती काय? बेबी मी फक्त टचअप देते. तुझ्या टचअपच्या नादात मी टचअप होईल एक दिवस. ए बघ झालं, चला आता. जीजू खाऊ तर द्या ना. चल जाय ना मुतायला. आता ते मी मिस करू का? गोट्या चार बकऱ्यांचे नखरे मध्ये
थांब आहे थांब असं नको मध्ये हा तू मुतून या दिल हे घाल सॉरी हे नाही हे घाल झालं का मुतून बरेच नखरे रे तुझे शेताला पाणी दिलं वाटत हो ते झाड उगलं झाड बी उगलं का ए चल मध्ये चला सोनं असली काय हा सोनं का नकली ते 130 रुपयाचं सोनं कुठं इथं घालता असली होते हे बस इथं हे बस आहे भावानी इथं ए ढोल्या उतर गाडीवरून खाली कसं आहे का घर ए जाय तिकडे केळा ठेव ते खाऊ नये कस वाटलं घर मस्त बेबी हे काय तो गॅस जीजू तो चालू कुठून होतो त्यात काड टाकलं का पेटतो जीजू या तर दोन्ही पण हवा कशी निघते फुकणी होती तुझ्या सारखी चला तुम्हाला शेत दाखवतो काय भारी असतं यार गावाकडचं वातावरण ए चल लवकर काय सुगंध येतोय शी मध्येच कसला घाणेरडा वास येतोय श्री काय एन्जॉयिंग घाणेरडा आता कर एन्जॉय सांडलं तो सांडाचं दबड ए चल भावानी किती फोटो काढती चल कस आहे आपलं शेत अगं बोलती का हा ऊस आहे हे शी कशानं धुतली रे पाणी तर सांडलं होतं कशानं धुतली शी घाणेरड्या ते दपड्याचा फेक मारा तर दगडानं धुतली म्हणे काय आपलं शेत आहे तुझी जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत शेतमो नाहीये तिथपर्यंत शेत आपले एवढंच आहे अरे एवढे तुला किंमत माहिती कशी आताची गरीब आहे आपला शेती काय तिथलं कलर लोक हाकल बस शेतात जो हाकलं झालं माझं बघून चले ढोल्या ए बस ना भावाने किती फोटो काढती चल इकडे शेतात मला जायचं पिपटॉक चे व्हिडिओ काढायचे काय पिपटॉक मला पण नाचायचं दिदी जी कुठेही इथं घालते चाल पिपटॉक म्हणे हे बघून चाल पडशील डॅक हे बघून चाल सोड राहिला कुठे बी बेबी मला धर ना हा धर बाई हा तू बी जो मला पिझ्झा बर्गर खायचंय ए पिझ्झा हा तुला पिझ्झा खायचा आहे ना जाय तिकडे उखाड्या टाकलाय घरच झालं थोडं नि दाडलं गोडे ए चल भावानी बेबी मला भूक लागली चल तुला भाकरीन ठ्याचा खाऊ घालतो बेबी अजून किती दूर आहे हा इथपर्यंत संपला आपलं शेत जवळच राहिला आता चल याची जवळ माझा फोटो घे ना हा जाय चाल बस झालं ए काही बी खाऊ नका चल चल ना तुला भाकरीन त्याचा खाऊ घालतो पिझ्झा पिझ्झा अरे क्यूट बेबी अरे उखाडा कुठे उखाडा ये ये इतर गायन बैलाची टट्टी आहे जुजू नाही मी माझी मजा घेत राहता बेबी
ते घर आहे का? हो, त्या म्हाताऱ्याने बांधून ठेवलं इथं घर. चल हे जांभुळे पिकली ही बाग चा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला दोन वर्ष थांबा. हे जांभुळे नदी नाही येते, बारी लिहायचं पाणी आहे. माझी बारी. चल माझी बारी म्हणे सांभाळून ये पडशील. काय आलं काबर पळतोय? केली काय रामभुने आत्महत्या केली? हा कशामुळं? कर्ज झालं होतं शेतीचं. जगाचा पोशिंदा तसं करायला लागल्यावर कसं होणार या देशाचं? गरज नसताना 20 रुपयाची बिसलरी घेणार, 100 रुपयाचा पिझ्झा खाणार, गरज नसताना त्या वेटरला 50 रुपयाची टीप देणार आणि शेतकऱ्याची 20ची मेथी 5 लाख मागणार. कसं आहे शेतकऱ्यांनी तरी कसं करावं? यात प्रत्येक वेळी सरकारलाच दोष देऊन जमणार नाही ना. यात चुकी आपल्यासारख्या माणसांची पण आहे. जे शेतकऱ्याची 20ची मेथी 5 लाख मागता, आता तरी शेतकऱ्याच्या भाजीचा मोलभाव करणं बंद करा. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, त्यांनी आत्महत्या करायच्या पहिले एकदा आपल्या घरच्यांचे आणि लहान बाळांचे चेहरे एकदा डोळ्या खालून घाला, म्हणजे आत्महत्याचा विचार तरी तुमच्या डोक्यात येणार नाही. आणि प्रत्येकाने हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्याच्या भाजीचा मोलभाव करणं बंद करा. हो ते कामाला शेतात काम करायला लोकच भेटत नाहीये. टेन्शन नको घेऊ, मी करतो काहीतरी बंदोबस्त. बरं ठीक आहे. बस ग भावाने स्टोरेज भरवती का आता? बाय भैया. सँडीला सोडलं शेतात कामाला. बेबी माझा भाऊ आहे ना तो. मग तुला पण सोडू का शेतात? नको, मर दे त्याला तुझ. शांत आवाज. नमस्कार मित्रांनो, सो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. हा आमचा पहिलाच प्रयत्न होता आणि आम्ही आमच्या सर्व व्हिडिओमधनं काहीतरी चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न करू. सो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय 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 जीजू सबस्क्राईब असतं ते नक्की सबस्क्राईब करा. आणि ते काय दाबतं जीजू? ते बेल आयकॉन असतं ते घंटी दाबा.